मी हा जड चेंडू घेऊन या स्थितीला ठेवला याला एक्स असे दर्शवले इथे एक, एक पुठ्ठ्याची पेटी आहे मी चेंडू सोडला तर काय होईल तो ही पेटी हलवू शकेल का आपण प्रयत्न करूया मी चेंडू सोडला तर तो पेटीवर आपटेल पेटी अगदी थोडी हलली आता चेंडू खूप उंचावर नेला आणि पुन्हा तसेच केले आता काय होईल यावेळी पेटी हालेल का होय यावेळी पेटी हल्ली ती कशामुळे हल्ली चेंडू उंच नेऊन मी त्यातील साठवलेली ऊर्जा वाढवली पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे असलेल्या ऊर्जेला स्थिती ऊर्जा म्हणतात याचप्रमाणे ओढलेल्या धनुष्याची दोरी तिच्या स्थितीमुळे ऊर्जा साठवून ठेवू शकते तिच्या मूळ स्थानावर येताना म्हणजेच ओढलेली नसताना धनुष्यामध्ये ऊर्जा नसते पण फक्त त्याच्या सामान्य समतोल स्थिती बदलण्यामुळे धनुष्य ऊर्जा साठवून ठेवू शकते हे दोन्ही चेंडू वेगवेगळ्या उंचीवर आहेत आपण जर हे दोन्ही पाण्यात टाकले तर ते तरंगण्यापूर्वी पाण्यात एकाच खोलीपर्यंत जातील का तुम्ही प्रयत्न करून बघा ही खेळण्यातली गाडी ओढल्यामुळे होणारे कार्य गतीज ऊर्जा बदलते धन कार्य ती वाढवते आणि ऋणकार्य ते कमी करते आता आपण स्वतंत्र बलांनी केलेले कार्य बघूया जर पाण्याने भरलेली बाटली सावकाश हलवली की गतिज ऊर्जेतील बदल फारच कमी असेल गतिज ऊर्जेत फरक नाही त्यामुळे सर्व बलांनी केलेले एकूण कार्य जवळजवळ शून्य असते माझा हात बाटलीला वर ढकलत आहे आणि गुरुत्वाकर्षण खाली उडत आहे माझा हात बाटलीला वर ढकलत आहे ती वर जात आहे म्हणजे मी धनकार्य करतो गुरुत्वाकर्षण बाटली खाली उडत आहे बाटली तरीही वर जाते गुरुत्वाकर्षण ऋण कार्य करते मी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य करूनसुद्धा कार्य कुठे गेले लक्षात घ्या मी ते परत आणू शकतो जर थोडे कमी पाणी भरलेली बाटली याला जोडली तर यावरून आपल्याला साठवलेली ऊर्जा किंवा स्थितीज ऊर्जा याची कल्पना येते हे उचललेले वस्तुमान माझ्यासाठी काम करण्यास सक्षम आहे मी साठवलेले कार्य हे वस्तुमान आणि पृथ्वी यांच्यामधील गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आहे मी असे किती कार्य साठवून ठेवू शकतो जर मी बाटली सावकाश हलवली तर त्वरण खूप कमी होते मी लावलेले बल पदार्थाच्या वजना एवढे असते एस एवढ्या अंतरासाठी मी कार्य करतो डब्ल्यू हे एफ वेळा कॉस्थिटा एवढे पण या त्रिकोणात एस कॉस्थिटा म्हणजेच उंची एच आहे म्हणून मी डेल्टा एच एवढ्या अंतरासाठी कार्य करतो मी जी डेल्टा एच इतके कार्य वस्तुमान एम आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध करतो मी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्धच्या या कार्याला स्थितीज ऊर्जेमधला बदल म्हणतो आपण आता एक महत्त्वाचे समीकरण लिहू गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा बरोबर एम गुणिले जी गुणिले एच एखाद्या पदार्थात असलेली गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा म्हणजे त्याची उभी स्थिती किंवा उंचीमुळे असणारी ऊर्जा त्या वस्तूसाठी असणाऱ्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ऊर्जा साठवली जाते इमारत पाडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राच्या मोठ्या चेंडूमधील गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा दोन चलांवर अवलंबून असते चेंडूचे वस्तुमान आणि चेंडू किती उंचावर आहे गुरुत्वीय स्थिती जे ऊर्जा आणि पदार्थाचे वस्तुमान यांच्यात थेट संबंध असतो जास्त मोठ्या किंवा जड वस्तूमध्ये जास्त गुरुत्वीय स्थिती जी ऊर्जा असते पदार्थ जितक्या जास्त उंचीवर नेला असेल तितकी गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा जा जास्त असते एखाद्या पदार्थाची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा मोजण्यासाठी आधी शून्य उंचीला काही मूल्य द्यावे लागेल साधारणत जमीन ही उंचीची शून्य स्थिती मानली जाते पण ही काही लोकांनी मानलेली काल्पनिक स्थिती आहे आपण सहसा प्रयोग टेबलावर करतो म्हणून टेबल ही उंचीची शून्य स्थिती मानली जाते हे सुद्धा काल्पनिक आहे जर टेबल ही शून्य स्थिती असेल तर पदार्थाची स्थिती जी ऊर्जा त्या गोष्टीच्या टेबलापासूनच्या उंचीवर अवलंबून असेल उदाहरणार्थ टेबलाच्यावर पुढे मागे जाणाऱ्या लंबकाच्या लोलकाची स्थिती जी ऊर्जा मोजण्यासाठी टेबलापासून उंची लक्षात घ्यावी लागेल लोलकाचे वस्तुमान मोजून आणि टेबलापासून उंची मोजून लोलकाची स्थिती जी ऊर्जा मोजता येईल पदार्थाची गुरुत्वीय गुरुत स्थिती जी ऊर्जा त्याच्या शून्य स्थितीपासूनच्या उंचीशी समप्रमाणात असते त्यामुळे उंचीला दुप्पट केले तर गुरुत्वीय स्थिती जी ऊर्जा दुप्पट होईल उंचीला तिप्पट केले तर गुरुत्वीय स्थिती जी ऊर्जा तिप्पट होईल दुसऱ्या प्रकारची स्थिती ऊर्जा म्हणजे लवचिक स्थिती जी ऊर्जा ही ऊर्जा म्हणजे लवचिक पदार्थांमध्ये साठवली जाणारी ऊर्जा जी त्यांच्या ताणले जाण्यामुळे किंवा दाबले जाण्यामुळे असते लवचिक स्थिती जी ऊर्जा रबर बँड स्प्रिंग धनुष्याला लावलेला बाण इत्यादींमध्ये साठवता येते अशा पदार्थांमध्ये साठवलेली हो लवचिक स्थिती जी ऊर्जा त्या पदार्थाच्या ताणले जाण्यावर अवलंबून असते जास्त ताणणे म्हणजे जास्त ऊर्जा स्प्रिंग ताणली नाही किंवा दाबली नाही तर त्यामध्ये लवचिक स्थिती जी ऊर्जा नसते स्प्रिंग तिच्या समतोल स्थितीत आहे असे म्हटले जाते समतोल स्थिती म्हणजे स्प्रिंग नैसर्गिकरित्या जो आकार घेते तो जेव्हा कोणतेही बल त्यावर कार्य करत नाही स्थितीज ऊर्जेच्या भाषेत समतोल स्थितीला शून्य स्थितीज ऊर्जेची स्थिती, स्थिती, स्थिती म्हणता येईल सारांश स्थितीज ऊर्जा म्हणजे पदार्थात त्याच्या शून्य स्थितीच्या संदर्भात साठवलेली ऊर्जा जर पदार्थ शून्य उंचीच्या वर किंवा खाली असेल तर पदार्थामध्ये गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा असते पदार्थामध्ये लवचिक स्थिती जे ऊर्जा असते जेव्हा तो समतोल स्थितीच्या संदर्भात लवचिक स्थितीमध्ये असतो